में शिवसेना के ऑल इंडिया जनरल कामगार सेना की ओर से पत्रकार परिषद का आयोजन किया गया था। इस पत्रकार परिषद में उन्होंने कई मुद्दों पर चर्चा की। कामगारों पर होने वाले अन्यायों को रोकने के प्रयास करने का आह्वान भी उन्होंने इस वक्त किया। पद मिळाला आहे उद्धव साहेबांना, या नेतृत्वाच्या खाली काम करण्याची ही संधी मिळाली आहे। याच्यामधून मी कामगारांचे जे अन्याय होत आहे, कामगारावर हे फॅक्टरीवाले हे करत आहेत, त्यांच्यासाठी एक त्यांचा निवारा करणार आहोत। दुसरी गोष्ट, हे ट्रॅफिकचे जे ड्रायव्हर चालतात, पुन्हा लोडिंग गाड्या चालतात, प्रभूजींचे कामं येतात, त्यांना आळा घालणार आहोत, त्याला आळा घालणार आहोत। आणि माझ्या परीनं जेवढं होईल तेवढं नागपूरसाठीच वेळ देऊन मी माझे एक विचार आहेत की मी तिथं खामगावात न राहता मी आता नागपूरलाच राहणार आहो। आणि नागपूरमधून नागपूरचं नेतृत्व आणि पूर्ण विदर्भाचं नेतृत्व करणार आहो। ज्यांच्यावर अन्याय होईल, ज्यांच्यावरही अन्याय होईल, त्याच्यासाठी मी लढा देईन। याच्यासाठी उद्धव साहेबांनी जे सांगितलं, मी शिवसेनेला घराघरात पोचवायचं काम मी माझे जे सहकारी आहेत त्यांच्या थ्रू पूर्ण महाराष्ट्र विदर्भात पूर्ण फिरून जाऊन घराघरात जाऊन उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहो आणि शिवसेना मजबूत करण्याचं काम करेन। नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले।